नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला। आज पाडवा असल्यामुळे महिला मंडळ लवकरच तयार होऊन ओवाळणीची तयारी करत होतं। हॉलमध्ये पिऊनं पाट मांडून त्याच्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढलेली होती। आज तिनं सुंदर अशी आकाशी रंगाची पैठणी, त्यावर नाजूक मोत्याचे दागिने घातले होते। आकाशी रंग तिच्या गोऱ्या कांतीवरती आज जास्तच खुलून दिसत होता। थोड्याच वेळामध्ये विशाल सुद्धा तयार होऊन खाली आला। त्यानं सुद्धा पिऊला मॅचिंग असा आकाशी रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातलेला होता। त्यात मात्र तो अजूनच रुबाबदार दिसत होता। मग तिन्ही पाटावरती घरातले मुख्य तीन पुरुष बसले आणि मग अनिता, रूपाली आणि पियू या आपापल्या पतींची ओवाळणी करून औक्षण करतात। राजेश अनिताला सुंदर अशा सोन्याच्या पाटल्या गिफ्ट करतात। महेश रुपालीला सुंदर अशा पैठणी देतात। सर्व विशालचं गिफ्ट काय असेल याची वाट पाहत असतात की तो पियूला काय गिफ्ट देणार। विशाल, तू पियूसाठी गिफ्ट नाही आणलं, आजी म्हणाली। ते माझ्या लक्षात नाही राहिलं। असं कसं विशाल, एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाही का, राजेश म्हणाले। हो ना विशाल, पहिलीच दिवाळी आहे ना, अनिता म्हणाली। पियू, तुला काय गिफ्ट हवं आहे ते सांग, राजेश म्हणाले। बाबा, नको मला काही, हे आले तेच खूप झालं। काय यार वहिनी, तुला गिफ्टची ॲलर्जी आहे का, मस्करीच्या सुरातच अनु म्हणाली। अनु असं बोलतात का, मोठी वहिनी आहे ना तुझी, अनिता तिला दटावत म्हणाल्या। सॉरी। बरं तुम्ही शांत राहा, आजी म्हणाली। पियू, हक्कनं मागायचं बाळा। आणि विशाल, संध्याकाळपर्यंत माझ्या सुनबाईला काहीतरी सुंदर असं गिफ्ट जर तू दिलं नाहीस ना, तर तू आहे आणि मी आहे, आजी विशालला दटावत म्हणाल्या। आणि मग तो सुद्धा यावरती हो म्हणाला। विशाल, आपल्या सगळ्यांना संध्याकाळी दिवाळी पार्टीसाठी जावं लागेल। डॅड आहे माझ्या लक्षात, पण सर्वांनी गेलंच पाहिजे का। विशाल, आराधिता स्वतः आली होती इन्व्हाइट करायला आणि आपले आधीपासूनच त्यांच्याशी बिझनेस रिलेशन्स आहेत, सो त्यामुळे आपण सर्वजण जाणं महत्त्वाचं आहे। हो विशाल दादा बरोबर बोलतायत, जास्त वेळ न थांबता आपण थोड्या वेळात मग परत येऊ। इकडे दुसरीकडे आराधिता आज पार्टी असल्यामुळे खूपच एक्साइटेड होती। विशाल आणि त्याची फॅमिली येणार आहे, त्यामुळे तिची देय तयारी चालू असते। तिच्या मनामध्ये तिने वेगवेगळे प्लॅन्स देखील बनवलेले होते। डॅड, आय वॉन्ट एव्हरीथिंग इज परफेक्ट। येस बेटा, ऑफकोर्स, पण तुला मी फर्स्ट टाइम एवढं एक्साइटेड पाहतोय, एनिथिंग स्पेशल? नथिंग डॅड, ती थोडी लाजतच म्हणाली। काहीतरी स्पेशल आहे, बट तू मला सांगण्याची वाट पाहतेस? येस डॅड। विशाल, आय एम ईगरली वेटिंग टू सी यू, स्वतःशीच बोलत ती खुश होते। इकडे दुसरीकडे संध्याकाळी पार्टी असल्यामुळे महिला मंडळांची जेवणं झाल्यानंतर दागिने आणि कपड्यांविषयीची चर्चा सुरू होते। मॉम, मी नाही येणार आहे, माझ्याकडे दिवाळी पार्टी आहे माझ्या फ्रेंड्सची, त्यामुळे मला तिकडे जावं लागेल, अनिश म्हणाला। अरे पण त्यांनी आपल्या सर्वांना बोलावलंय रे। बट तुला माहीत आहे ना, मी आधीच मित्रांना भेटत नाही, त्यामुळे आता एवढ्या दिवसांनंतर मी आलो आहे तर जाऊ दे ना। रुपाली, जाऊ दे, त्याचंही बरोबर आहे। पण ताई, रुपाली मी बोलते यांच्यासोबत। ओ बडी मा, यू आर सो स्वीट, तुझ्यामुळे माझे सर्व हट्ट पूर्ण होतात, त्यांच्या गालावरती किसी करत तो बोलतो। पुरे पुरे, बस झाला मस्का, जा आता। पियू, बाळा तू पण संध्याकाळी छान तयार हो, आता पाटलांची सून आहेस तर तू शोभून दिसायला पाहिजेस ना, रुपाली तिला ठसक्यात म्हणाली। हो काकू, ती जास्त काहीच न बोलता फक्त हो म्हणाली, कारण तिला आता त्यांच्या बोलण्याची सवय झालेली असते। थोडंफार कुचकं बोलणं हा त्यांचा स्वभावच असतो आणि म्हणून ती जास्त काही बोलतही नाही आणि रिॲक्टही करत नाही। जा पियू बेटा, आराम कर, थोडा वेळ आराम केल्यावरती संध्याकाळी आपल्याला निघावं लागेल आणि रेडी व्हायचं असेल ना तुला, जा थोडा वेळ आराम करून घे, म्हणजे संध्याकाळी फ्रेश वाटशील। हो आई। मग ती रूममध्ये येते तर विशाल स्टडी रूममध्ये काहीतरी फाईल वाचत बसलेला असतो, त्यामुळे ती काहीच न बोलता चुपचाप आपली बेडवरती जाऊन लोटते
आणि दिवाळीच्या आधी कामामुळे तिला 5 मिनिटांमध्ये झोपही लागून जाते. मग थोड्या वेळानं विशाल देखील रूममध्ये येतो तर पियू शांत झोपलेली असते. मग तो हळूच तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवतो आणि तिला कुशीमध्ये घेऊन थोडा वेळ तोही झोपतो. मग 6 सुमारास जेव्हा तिला जाग येते तर विशाल देखील तिला जवळ घेऊन झोपलेला आहे तिच्या लक्षात येतं आणि त्याच्या शांत चेहऱ्याकडे ती एक टक लावून पाहत राहते. विशाल जरी तिच्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठा असला तरी तो दिसायला अगदीच एखाद्या कॉलेज स्टुडंटसारखा वाटत होता. त्यानं स्वतःला पूर्णपणे मेंटेन केलेलं असतं. ती त्याला टक लावून पाहतच असते. डोंट स्टेअर मी, हलक्या गालामध्ये हसत विशाल म्हणाला. त्यामुळे पियू भानावर आली आणि लाजून म्हणाली, मी कुठे काय? ओके ओके, मग तो हसत तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवतो. मग ती पण त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. तोपर्यंत विशाल खाली फोन करून ब्लॅक कॉफी आणि तिच्यासाठी चहा मागवून ठेवतो. हॅव सम टी अँड गेट रेडी, ती फ्रेश होऊन येते तेव्हा विशाल म्हणतो. मग चहा कॉफी झाल्यानंतर पियू पार्टीला जाण्यासाठी साडी पाहत असते तेवढ्यात विशाल तिच्या जवळ येऊन तिच्या हातामध्ये एक बॉक्स देतो. वेअर इट फॉर टुडेज पार्टी, जास्त काही न बोलता तो बाहेर निघून जातो. मग थोड्याच वेळामध्ये विशाल रेडी होऊन रूममध्ये येतो तर ती सुद्धा रेडी झालेली असते. तो तिला पाहतो आणि पाहतच राहतो. त्यानं गिफ्ट केलेली ब्लॅक कलरची नेटची साडी तिच्या गोऱ्या रंगावरती अगदीच उठून दिसत असते. तिचा तो कमनीय बांधा त्या साडीमध्ये अजूनच उठावदार दिसत असतो. चेहऱ्यावरती हलकासा मेकअप आणि मोकळे सोडलेले ते लांब रेशमी केस, ओठांवरती मरून रेड लिपस्टिक आणि कानातले मोठे ब्लॅक स्टोन इयरिंग्स, त्याची तर तिच्यावरची नजरच हटत नाही. ती एवढी हॉट दिसत असते. ती सुद्धा विशालला पाहतच राहते. तो देखील ब्लॅक सूटमध्ये कमालीचा हँडसम दिसत होता. त्याच्या जिमनं कमावलेल्या शरीरावरती तो सूट अगदी शोभून दिसत होता. सेट केलेले केस, हातामध्ये ब्रँडेड वॉच, पायामध्ये सेम ब्लॅक शूज आणि चेहऱ्यावरती तिला पाहून आलेली ती गोड स्माईल, त्यामुळे तर विशाल एकदम कातिल दिसत होता. तिला पाहत विशाल मग हळूच तिच्याकडे जातो आणि तिचे गाल अजूनच लाल होतात. तो तिच्या जवळ येतो तर ती इकडे तिकडे पाहू लागते आणि मग तो हळूच तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला स्वतःच्या जवळ ओढतो आणि तिच्या कपाळावरती किस करतो. यू आर लुकिंग रिअली हॉट अँड सेक्सी पियू, त्याच्या बोलण्यावरती तर तिला लाजून कुठे तोंड लपवावं तेही समजत नाही. लेट्स गो, अदरवाइज आय विल स्पॉइल युअर मेकअप, तो अगदी एकदम रूड टोनमध्ये बोलतो आणि त्याच्या त्या मिश्किल बोलण्यावरती ती पटकन त्याच्या कुशीतून बाहेर येते. पण लाजेने लाल झालेला चेहरा आणि कावरी बावरी नजर, त्यामुळे ती त्याला अजूनच क्यूट वाटू लागते. परंतु तो काहीच न करता आणि काहीच न बोलता तिच्या समोर हात पुढे करतो आणि तीही त्याच्या हातामध्ये हात देते आणि मग दोघेही खाली निघायला येतात. जिनेवरनं दोघे खाली येतच असतात तर दोघांना सोबत पाहून तर आजी त्यांची दृष्टच काढते. दोघं सोबत एवढे छान वाटत असतात, अगदी मस्त. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये सगळेजण गाडीमध्ये बसून पार्टीसाठी निघून जातात. तर मग मित्रांनो, आता पार्टीमध्ये गेल्यानंतर काय घडेल पाहूयात पार्टीतली मजा पुढच्या भागामध्ये. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी नक्कीच आवडली असेल. जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.